शरद पवार पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत. येत्या 21 फेब्रुवारीला मंचर इथं होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. मंचर शहरात ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आमदार रोहित पवारांनी स्थळाची पाहणी केलेली आहे. रोहित पवारांनी यावेळेला दिलीप वळसे पाटलांवर जोरदार टीका देखील केली आहे. दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्येच पवार साहेबांची सभा होते आणि या सभेची तयारी जोरदार सुरू आहे. तयारीसाठी जे तयारी सुरू केलेली आहे आणि ही तयारी करतायत ते रोहित पवार नातू आहेत पवार साहेबांचे, सगळ्यांना माहिती आहे. खरं तर तुम्ही खूप जोरदाररित्या तयारी केलेली आहे आणि पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये ज्या वळसे पाटलांनी इथं या संघामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरती अडचणीत आणलेलं आहे, तुमच्यावरती पण आरोप झालेले, पाणी पळून घेणार, तर या सगळ्यांकडे कसं पाहत आहे आणि कोणते आरोप या ठिकाणी त्याची उत्तरं कशी देणार आहात? नाही, एक तर या सभेचं नियोजन हे मी कुठेही केलेलं नाही. आंबेगाव मतदारसंघामध्ये जे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, प्रामाणिक आहेत, तालुकाध्यक्ष असतील, देवदत्त भाऊ असतील, युवकचे डॉक्टर असतील, ते ह्या सर्वांनी मिळून, तसंच सरपंच सदस्य साहेबांवर प्रेम करणारे पूर्वीपासूनचे, ह्या सगळ्यांनी लोकांनी मिळून इथं नियोजन केलेलं आहे. ज्या ग्राउंडवर आपण उभा आहोत इथं कॅपॅसिटी ही 80,000 आहे. मी तर त्यांना म्हणलं खुर्च्या लावणार का, ते म्हणजे खुर्च्या लावला तर कमी होईल जागा, तर भारतीय बैठक लावली. इतकी सुंदर अशी तयारी इथं केली गेली आहे. त्या दिवशी भाषणाला मी तर असणारच आहे, मलाही काही बोलायचं आहे, पण आजच सगळं बोललं तर त्या दिवशी भाषणाला कुणीच यायचं नाही. त्यामुळे काही मुद्दे आहेत माझ्याबद्दल जे बोलले गेले त्याबद्दल मी काही स्पष्टीकरण देईल नाही. आणि पवारसाहेब स्वतः तिथं येणार आहे साहेबांना बघण्यासाठी, साहेब काय बोलतात हे ऐकण्यासाठी. हजारोच्या संख्येमध्ये लोकं इथं येतील, त्यामुळे सभा उत्कृष्ट अशी सभा ही 21 तारखेची होईल असा विश्वास इथं आल्यानंतर आम्हा सगळ्यांना वाटतो. आमच्या सगळ्यांची अपेक्षा अशी होती या काळामध्ये जेव्हा घरूनच कुठंतरी एक दगा हा पार्टीच्या बाबतीत झाला, भाजपला कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, त्यावेळेस तुम्ही तरी साहेबांबरोबर थांबायला पाहिजे होतं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, इथे असलेल्या लोकांची अपेक्षा होती. अशी अपेक्षा असताना तुम्ही सहजपणे सत्तेत जाऊन बसता आणि लोकांना सांगतात विकासासाठी गेला, पण खऱ्या अर्थाने तुम्ही तिथं का गेला हे लोकांना माहिती आहे ना, कारवाई होऊ नये म्हणून. ईडी बीडी हे जे काय विषय आहेत ते नसले तरी दुसऱ्या कारवाई आहेतच ना, याच्यावरूनच कळतं की तुम्ही स्वहितासाठी, स्वतःचा विकास व्हावा यासाठी गेलेला आहात. त्यामुळे लोकच तुमचं ऐकणार नाही, सभेसाठी स्वतःहून लोकं येणार आहेत, त्यामुळे त्यांचा भाषणाचा आणि इथल्या गर्दीचा कुठेही दूरवर संबंध नाही. त्यांच्या पार्टीमध्ये भांडणं मोठ्या प्रमाणात वाढत चालले पदावरनं. दोन, प्रफुल्ल पटेल फार हुशार ठरले. प्रफुल्ल पटेलने जसं आपण आपलं मोबाईलचं कार्ड रिन्यू करतो तसं त्यांनी त्यांची राज्यसभेची 2 वर्षाली खासदारकी रिन्यू करून घेतली, कारण त्यांना माहिती आहे की लोकसभा झाल्यानंतर भाजपला न अजितदादा गट लागणार आहे न एकनाथ शिंदे साहेबांचं गट लागणार आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला. राज्यसभा न मिळाल्यामुळे आता लोकात चर्चा सुरू आहे. या ठिकाणी एकूणच उत्तर पुणेलेल्या सगळ्याच नागरिकांमध्ये, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये, यासोबतच विरोधी पक्षामध्ये सुद्धा पवारसाहेबांच्या सभेकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. स्टुडंट्स मित्र शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे.